आयुष्यावर अवचितच झडप घालणारा हा अथांग थकवा, आयुष्यावर अवचितच झडप घालणारा हा अथांग थकवा. प्रार्थना कधी चुकली नव्हती, जुळलेले हात उतले मातले नव्हते. अथांगते पुढे विनीत झालेलं मस्तक कधी मुजोर झालं नव्हतं, तर अवघ्या अस्तित्वामध्ये हा कंप कुठून जन्माला आला. आणि अभूतपूर्व अपरंपार अमावस्येचं काळं बिंब कुठून उगवलं? कालपर्यंत दारात उभं करायचे नाहीत ते आता खुर्चीकडे पाहून कुर्निसात करत असतात, आणि काल परवापर्यंतचे जन्मभराचे जीवलग एक एक करून उडून हरवून दुरावून स्थिरावून गेले. आयुष्य इतकं अफाट, रिक्त, पोकळ, फाटकं, एकटं नव्हतं कधी. उमेद होती तेव्हा आयुध नव्हती, आयुध आहेत तर आयुष्य थकून थांबलेलं. गवसणी घालायची होती ज्या आकाशाला, ते हरामी आकाशच कुरतडून कुरतडून खाल्लं करंट्या साधकांनी. क्षणाक्षणाला सांभाळावा म्हटलं आपला आतला डौल, क्षणाक्षणाला सांभाळावं म्हटलं आपला आतला डौल, तर अडखळणारं आयुष्य आपलं देतच जातं, देतच जातं डावा कौल. स्वतःला दयाविषय बनवायचं नाही, स्वतःला दयाविषय बनवायचं नाही, हा खेळ खेळायचा नाही. कोणतं संचित असं का नसलं हे कधी कळायचं नाही. फुटत फुटत जाण्याची गाथा गाभ्यापर्यंत पोचली, फुटत फुटत जाण्याची गाथा गाभ्यापर्यंत पोचली, तरी माणसात गुंतायची सवय सुटत नाही. आता ही विकलांग फरफट कुठवर चालायची, सरपाटत झेलपाटत. हृदयात संकन येणारी जीवघेणी कळ, तारवटलेले डोळे, विस्कटलेले बळ, खोल कंप सोसणारे स्नायू कोवळे, हे कमावले होते कष्टानं किती. पिळदार कसदार ओतीव नसान्नसा पिंजून गांजून गेल्या, एकट्या करंट्या गंजून गेल्या, भांडकुदळ अशरण आशा. आता यौवनाची उपाधी अशी कणाकणामध्ये व्याधीग्रस्त, आता यौवनाची उपाधी अशी कणाकणामध्ये व्याधीग्रस्त, आधी भयान यातना यातनांचे अगणित अध्याय. आता यौवनाची उपाधी अशी कणाकणामध्ये व्याधीग्रस्त, आधी भयान यातनायनांचे अगणित अध्याय. मग 34 नक्षत्रांना चुकवून उतरलेला अंधाराचा थवा, मग 34 नक्षत्रांना चुकवून उतरलेला अंधाराचा थवा, आयुष्यभर अवचितच झडप घालणारा हा अथांग थकवा.